नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्तानं शहर काँग्रेसच्या वतीनं नगरमधील हुतात्मा स्मारक येथे निदर्शनं करून काळा दिवस पार पाडण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारनं नोटबंदीचा घेतलेला दुर्दैवी निर्णयामुळं सामान्य जनतेला या काळात कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. तर काही जणांना रांगेत उभं राहिल्यानं मृत्यू देखील झाला होता. त्यामुळं हा दिवस काँग्रेस पक्षाच्या वतीनं काळा दिवस म्हणून पाळण्यात आला आहे. हुतात्मा स्मारक येथे मोर्चा काढत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मेणबत्त्या पेटवत नोटबंदीच्या काळात मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच या आत्मघातिकी निर्णयाची किंमत सरकारला मोजावी लागेल असंही शहर अध्यक्ष दीप चव्हाण यांनी यावेळी सांगितलं आहे.